नमस्कार, मी पूजा, एमकेन मराठी मध्ये आपलं स्वागत. राज्यातील विशेष घडामोडींसोबत देश विदेशातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानाचा मुद्दा उपस्थित करत स्थगन प्रस्ताव मांडत या मुद्द्यावर सभागृहात चर्चा घेण्याची मागणी केली. मात्र विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव फेटाळून लावलाय. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आलेली वक्तव्य कामकाजातून देखील काढून टाकली आहेत. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झालेत. आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत आहोत की ब्रिटनच्या, असा संतप्त सवाल त्यांनी विचारलाय. जामिया मिलिया विद्यापीठ आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठात विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणी प्रकरणी ज्येष्ठ वकील ऍडव्होकेट इंदिरा जयसिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. हिंसाचार थांबल्यावर त्याचवर सुनावणी होईल असं स्पष्ट शब्दात आज सुप्रीम कोर्टाने आंदोलक विद्यार्थ्यांना समज दिली आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिक विद्यापीठात पोलिसांनी विद्यार्थ्यांमध्ये उडालेल्या ध्वजचक्रीनंतर हिंसाचार भडकला असून देशभरातील अनेक विद्यापीठांमधील विद्यार्थी आंदोलन करत रस्त्यावर उतरलेत. या हिंसाचारावर बोलताना ही बाब दुर्दैवी आणि त्रासदायक असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना हे वर्ष संपण्याआधी नववर्षाचे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांमध्ये सरकार महागाई भत्त्यांमध्ये 4% वाढ करेल असा वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांचा अंदाज आहे. या 4% वाढीला मंजुरी मिळाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार जवळपास 750 रुपये ते 10,000 रुपये एवढा वाढू शकतो. वाढत्या महागाईमुळे कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार DM वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते. उत्तर प्रदेशमधील एका 15 वर्षीय दलित मुलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून चौघांना पिलीभीत पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींमध्ये 2 महिलांचा देखील समावेश आहे. या पीडित मुलीचा इटावहा येथील सैफई हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय. पिलीभीत मधील एका उद्योजक कुटुंबाच्या घरी पीडित मुलगी घरकाम करत होती आणि याच कुटुंबातील चौघांनी या पीडित मुलीला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. आता या मुलीचा मृत्यू झाल्यामुळे या आरोपींवर खून केल्याचा गुन्हा नोंदवला जाईल. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाल्यावर भाजपकडून विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेता कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यात पंकजा मुंडे, सुरेश धस, सुरजित सिंग ठाकूर यांची नावे चर्चेत होती. मात्र शिवसेना व्हाया मनसेतून भाजपमध्ये आलेले प्रवीण दरेकर यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली आहे. नागपुरात महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. यातच आता राज्यात लवकरच पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता असल्याचं विधान सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात 2 महिने भूकंपाचे आहेत. पहिल्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा भूकंप झाला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता कोणाचा भूकंप होणार हे आपण काही दिवसातच पाहू. मात्र कोणता ना कोणता भूकंप होण्याची शक्यता आहे असं आठवले यांनी सांगितलंय. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना कान तितक्या देण्यात आले. शिवसेनेला जुने जाणते आणि नवे तडपदार मोहरे निवडावे लागतील. महाराष्ट्राच्या राजकारणात आता ताजेतवाने चेहरे यावेत अशी अपेक्षा आहे. मुरलेला मुरंबा आणि लोणची जेवणात बरी, म्हातारे नवरेही कमतीला बरे अशी लोकभावना आहे. पण तरीही जुने नेते तरुणांसाठी खुर्च्या सोडायला तयार नाहीत. आपण नसलो तर महाराष्ट्राची किंवा सरकारची अडेल या भ्रमातून महामंडळांनी बाहेर पडायला पाहिजे असे सामन्यातील अग्रलेखात म्हटलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचं पहिले अधिवेशन नागपूर येथे होत आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. सुप्रीम कोर्टाने या कायद्यावर काय म्हणणे आहे, हा कायदा घटनाबाह्य तर नाही ना याची तपासणी झाल्यानंतरच आम्ही नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत आपली भूमिका स्पष्ट करू अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीमुळे उत्तर आणि दक्षिण भारतात मोठा संघर्ष निर्माण होईल असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलंय. ते रविवारी बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अरबी समुद्रात होणाऱ्या शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज स्पष्ट शब्दात फेटाळून लावलाय. शिवस्मारकाच्या कामात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा अनियमितता नाही, त्यामुळे सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत असं चंद्रकांत पाटील यांनी ठणकावून सांगितलंय. पंजाब महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या खातेदारांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातृश्री बंगल्यासमोर निदर्शने केली. मुख्यमंत्र्यांनी या खातेदारांचे म्हणणे ऐकून घेतले. खातेदारांना न्याय देण्यासाठी
राज्य सरकार योग्य ती कार्यवाही करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. नागरिकत्व कायद्यातील दुरुस्ती विरोधात सुरू झालेल्या हिंसाचाराची नोंद रविवारी दिल्लीपर्यंत पोहोचले. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी रविवारी सायंकाळी काढलेल्या मोर्चा दरम्यान काही समाजकंटकांनी दिल्ली पर्यटन महामंडळाच्या बससह 3 बस काही मोटारी आणि अनेक दुचाकी पेटवल्या. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील 15 जागांसाठी मतदान सुरू झालंय. आज सकाळी 7 वाजता मतदान सुरू झालं आहे. सकाळी अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. लोकांमध्ये उत्साह असल्याचं देखील दिसून आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मतदारांना घराबाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केलंय. संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या उन्नाव बलात्कार प्रकरणी दिल्ली न्यायालयामध्ये आज निकाल आहे. उन्नाव येथे 2017 एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. भाजपने निलंबित केलेला आमदार कुलदीप सिंग सेनगर याच्यावर या बलात्काराचा आणि अपहरणाचा आरोप आहे. उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील हुसेनगंज पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील एका तरुणीवर बलात्कार करून तिला चालून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना घडली. पीडित तरुणीच्या काकाने तिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार करून तिला जिवंत जाळले. ही तरुणी 90% भाजली असून ती कानपूर मधील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलंय. पाकिस्तानात इम्रान खान यांच्या राजवटीत धर्माच्या नावावर हिंदू समाजातील लोकांवरील अत्याचार वाढलेत असं संयुक्त राष्ट्र आयोगाने म्हटलंय. हिंदू सोबत तेथील ख्रिश्चनांची स्थिती सुद्धा खराब असल्याचं आयोगाने आपल्या अहवालात नमूद केलंय. हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही समाजातील महिला आणि मुलींचे अपहरण करून जबरदस्तीने त्यांचे धर्मांतर केले जाते असं आयोगाने आपल्या कमिशन ऑफ वुमन नावाच्या 47 पानी अहवालात म्हटलंय. जर भारताने घुसखोर बांगलादेशी नागरिकांची यादी आम्हाला दिली तर आम्ही सर्व बांगलादेशी नागरिकांना बांगलादेशात बोलावू अशी भूमिका बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री ए के अब्दुल मोमेन यांनी स्पष्ट केले. भारत आणि बांगलादेश दरम्यानचे संबंध चांगले असून या संबंधांवर कोणताही प्रकारचा परिणाम होणार नाही असं मोमेन यांनी म्हटलंय. नागरिकत्व कायद्यावरून ईशान्येकडील राज्यांमध्ये आंदोलन सुरू असताना पहिल्यांदाच आता पंतप्रधान मोदी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून मौन सोडले. काँग्रेसने ज्या पद्धतीने देशात आग लावण्याचं काम केलंय त्यावरून नागरिकत्व विधेयक लागू करण्याचा आमचा निर्णय 1000% योग्य होत आहे सिद्ध झालंय असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व विधेयक लागू करण्याच्या निर्णयाचं स्वागत केलंय. बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीका केली. सावरकरांविषयी काँग्रेसने मांडलेली भूमिका शिवसेनेला मान्य नाही तरीही महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी आहे यावरून काँग्रेसची दुपट्टी भूमिका स्पष्ट होत असल्याचं मायावती यांनी म्हटलंय. काँग्रेसने माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या रेप इन इंडियाच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देण्याच्या सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना केल्या आहेत. राहुल यांच्या या वक्तव्याविरोधात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. विरार पूर्व येथील कुंभारपाडा येथील एका मोबाईल शॉप मध्ये रविवारी रात्री गोळीबार झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. या गोळीबारात 2 जण जखमी झालेत. या गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले असून हल्लेखोरांपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले. हा गोळीबार कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे. तळेगाव ते आंबी या दोन गावांना जोडणारा ब्रिटिश कालीन पूल पहाटेच्या सुमारास कोसळला. या पुलाला बनवून 100 वर्षाहून अधिक काळ झाल्यामुळे धोकादायक पूल म्हणून प्रशासनाने या आधीच हा जाहीर केला होता. तशा प्रकारचे सूचना फलक देखील लावण्यात आले होते. तरी देखील वाहन चालक अवजड वाहनांचा वापर या पुलावरून सर्रासपणे करत होते. सुदैवाने पहाटे ही घटना घडली त्यावेळी एकही वाहन पुलावर नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. बीसीजी लस क्यू ताप कुष्ठरोग इत्यादी आजारांवरील अत्यावश्यक 21 औषधांच्या कमाल किमतींमध्ये एकाच वेळी 50% वाढ करण्याचा निर्णय राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने घेतलाय. औषधांच्या नियंत्रित केलेल्या किमती वाढवण्याचे धोरण पहिल्यांदाच एनपीपीएने स्वीकारले. औषधांमध्ये मूळ घटक द्रव्य उत्पादन किमती इत्यादी बाबींमध्ये वाढ झाल्यामुळे औषधांच्या कमाल किमतीमध्ये वाढ करावी अशी मागणी जवळपास 50 अधिक औषध निर्मिती आणि विक्रेत्या कंपन्यांनी केली होती. सुपरफास्ट बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा फक्त MKN मराठी. प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.